पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांना कायम मन की बात सांगतात पण त्यांनी आता जन की बात ऐकण्याचीही तयारी ठेवावी पंतप्रधान घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन करतात त्यापुढे जाऊन आता पंतप्रधानांनी घरोघरी तिरंगा घरोघरी संविधान हे सांगण्याची गरज आहे अशा कडक शब्दात कष्टकरी व कामगारांचे नेते डॉक्टर बाबा आडाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने टिळक स्मारक येथे महाराष्ट्र सन्मान परिषदेच्या पहिल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शाहीर संभाजी भगत व्यासपीठावर उपस्थित होते शिक्षक व पदवीधर निवडणुकांच्या निकालाचा आढावा घेत डॉक्टर आढाव म्हणाले लोक भूमिका घेतात राजकारण्यांपेक्षाही जनता दोन पावले पुढे असते हे या निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे ते भ्रमामध्ये आहेत जनतेला बदलायचे आहे हे दिसू लागले आहे एकीकडे अदानींचे जगात मार्केट वाढतंय तर दुसरीकडे देशाचा क्रमांक घसरत आहे स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांशी आमची बांधिलकी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तलवार दिली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी पाठी पेन्सिल दिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार दिला ही वाटचाल रोखण्याचे काम सध्या सुरू आहे आता भ्रमात राहू नका महाराष्ट्र सन्मान परिषदेच्या माध्यमातून एकजुटीने लढा द्या असंही आढाव यावेळी म्हणालेत अंधारे म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना डॅमेज करण्याचे काम नियोजितपणे केले जात आहे महापुरुषांच्या प्रतिमांना मोडीत काढून ते हेगडेवार गोळवळकर यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत मोहन भागवत संप्रदायाचे हे मनसुबे उधळून लावण्याचे काम महाराष्ट्र सन्मान परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे याच पद्धतीने त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले उद्धव ठाकरे संजय राऊत अनिल देशमुख यांच्या प्रतिमांना डॅमेज केले आहे कचऱ्यात टाकण्यात येणारे धान्य ते गरिबांना वाटून त्यांची फसवणूक करीत आहेत शिवाजी महाराजांविषयी भगतसिंग कोश्यारी वादग्रस्त बोलूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध ठराव मांडण्याचा किंवा त्यांच्याबाबत केंद्राला पत्र पाठवण्याचे धाडस दाखवले नाही राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले शिव शाहू फुले आंबेडकर हे सूत्र उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे हा एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आहे एखादा समुदाय आपला विचार मानत नसेल तर त्या समुदायाच्या महापुरुषांना उद्ध्वस्त करण्याचे काम या सांस्कृतिक दहशतवादाच्या माध्यमातून केले जात आहे संभाजी महाराज हे हुशार उच्च विद्याविभूषित होते ते गादीवर बसले तर जगातील सर्वात मोठे युद्ध ठरतील ही भीती त्यांना होती एकही युद्धनं हरलेल्या संभाजी महाराजांच्या जीवावर शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील काहीजण उठले होते तरीही त्यांनी त्यांना माफ केले स्वराज्यासाठी ते अखेरपर्यंत लढले म्हणूनच ते धर्मरक्षक नव्हे तर स्वराज्य रक्षकच आहेत संभाजी महाराजांना घरातल्यांची गद्दारीच कशी नडली ते गद्दार कोण होते हे मद्रास येथील फ्रान्सिस मार्टिन याने आपल्या दस्तऐवजामध्ये लिहिले आहे असे जितेंद्र आव्हाड आवड़ यांनी यावेळी सांगितले त्याचा जो उत्स्फूर्तता असते ते उत्स्फूर्ततेचा मी नेहमी मागोवा घेतो तुम्ही या यात्रा सुरू केलीत आणि आजच बातमी छापून आली की महाविकास आघाडीच्या तीन जागा मिळाल्या आणि भाजपला एकही जागा मिळाल्या याचा अर्थ काय असतो तुम्ही कार्यकर्त्यात मी कार्यकर्ता आहे लोका लोक बडबडत नाहीत लोक भूमिका घेतात लोक दोन पावलं आपल्या पुढं असतात आणि ही निशाणी का मिळाली आणि दुसरी बातमी आली दुसरी बातमी काय आली अदानींचं काय झालं बघा शेअर मार्केट गडगडलं आणि मला मुद्दाम यांच्यासारख्या माणसाला सांगायचं आहे तुम्ही हुशार आहात ह्या बोलत होतो मी ऐकत होतो हुशार आहेत तुम्ही गंमत बघा इंदिरा गांधींच्या आणीबाणीमध्ये मी जेलमध्ये होतो इंदिरा गांधींची आणीबाणी आणि आता अदानी अंबानी अदानी <laughs> <laughs> <नो दिन्ची> बाणी <laughs> बाईंची आणीबाणी आणि यांची अदानी अंबानी आता <laughs> काय झालंय बघा ना माझं काय झालंय जगात नंबर त्यांचा जगात नंबर मिळतोय त्यांचा नंबर तिसरा आणि देशाचा नंबर खाली घसरतोय त्याचं काय करायचं तेव्हा आम्ही आपलं त्या जे पंतप्रधान आहेत त्यांना आम्ही सांगतो आहो दादा जरा तुम्ही बोलता रोज बोलता सारखं रेडिओवर बोलता सगळीकडे बोलता जरा आमचं जरा ऐका ना जरा आमचंही थोडं ऐका तेव्हा त्यांना त्यांना काय सांगायचं ते ऐकायचे मूडमध्ये नसतातच त्यांचं एकच चाललं आहे आता त्यांना जो भारत बनवायचा आहे तो योगी भारत बनवायचा आहे आणि टी वीवर बातमी चालू आहे आदरणीय पंतप्रधान मोदी जी संबोधित करतायत देशाला आणि ते है। आजादी का अमृत महोत्सव बडे हर्षोल्लास से हम मनाएंगे। मेरी आपसे अपील है की हर घर मे तिरंगा लहराना चाहिए हम लहराने को तयार आहे का अरे पर जिसको घरीच नाही उसका क्या करेंगे वो बोलो तुम्ही ठीक है 2022 को घर देंगे सबको करके अब यत्ता खोटा कैसे बोलते हमको नहीं पता इतता चुना कैसे लगाते सो बात तो पूछनी पड़ेगी ना कारण तुमच्या या सगळ्या घानरड्या गोष्टींमुळे महाराष्ट्राची मान खाली जाते त्याचं काय की जेव्हा महाराष्ट्राची चर्चा नेशनल वुमेन कमिशन नेशनल ह्यूमन कमीशन किंवा युनो पर्यंत पोहोचते की अरे एका मौलीवर का असे अत्याचार झाले तर त्या मौलीला अर्ध्या भाकरीसाठी हा सन्मान नाही आहे महाराष्ट्राचा बरं याच्यावरती सिलेक्टिव्ह असणारे लोक बोलतच नाहीत घानेरडेपणा हा आहे की एकीकडे कुणीतरी स्वेच्छेने कपडे घालतं किंवा उतरवतो हा विषय यांच्या चर्चेचा होतो पण इथे दलित महिलांची नग्न धिंड काढली जाते विवस्त्र केलं जातं जातीसाठी त्यांना छळलं जातं यावर मात्र चकार शब्द बोलत नाहीत म्हणजे कशावर बोलायचं आणि कशावर नाही बोलायचं हे त्यांचं पक्क ठरलेलं आहे याच्यामध्ये मग कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कसा मध्ये त्याच्यावर दाखल करू शकतोस अरे सायकलने चुकून धक्का लागलाय त्याला तू त्याला अ करतोय डायरेक्ट काय झालंय एवढं पोलीस स्टेशनचा स्टाफ असं सांगतो उपरसे ऑर्डर आहे अगर मुसलमान होगा तो बहुत जल्दी से जल्दी जलदीफआयर करनी पडेगी रेकॉर्डेड क्लिप दाखवू शकते जर कुणी जर चुई केलं एकानं पण भाजपच्या किंवा मनसेच्यानं मी डायरेक्ट महाप्रबोधन मध्ये व्हिडिओ मत दाखवेल आवाजच करायचा नाही आपण पुराव्या सकटच बोलतोय <laughs> महाराष्ट्राचा सातत्याने जेव्हा चंद्रकांत पाटील असं सा सांगतात की भीक मागून अह दादा तुम्हाला फरक तर कळला पाहिजे हो दादा तुम्ही कोल्हापुरात इकडे आलात आता बोलायला नको आम्हाला तुम्ही तुम्ही तिकडनं इकडे येत आहे ना आम्हाला सांगताय तुम्ही बरं तुम्ही कुणाबद्दल बोलताय याचं तर भान ठेवा पुन्हा सांगतात मला असं बोलायचं नव्हतं काल कुणीतरी एक भाजपची बाई तिने तर चंद्रकांत दादांनाच क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांपर्यंत नेऊन जोडलं असं कसं होईल दादा खुट्यानं शिळीचा मुका घ्यायचा मुलं तर जमतय का असं कसं होईल आपण हे बघा माफ करा तुम्ही मला माहित आहे सदाशिव पेटेचा एरिया आहे तुम्ही लय पुणेरी माणसं आहे आपण गरीब माणूस आहे गावाकडचं आहे कदाचित माझं बोलणं फार धोबड आहे कारण आणि माझ्या बोलण्यात कदाचित खूपच रग तुम्हाला वाटत असेल माझं बोलणं रगीचं आहे कारण माझं जगणं धगीच आहे माझ्या आयुष्यात माझ्या जगण्यात तेवढी धग आहे माझ्या बोलण्यात रग येणं फार स्वाभाविक आहे मला तुमच्यासारखं कदाचित चिकडं चुकडं नाही मांडता यायचं ज्या पद्धतीने हे लोक मांडणी करतात छत्रपती शिवरायांच्या बद्दल कोश्यारीजींनी जेवढं काही बोलले दादा हो शांत डोक्याने तुम्ही विचार करा मी असं म्हणणार नाही की लगेच कोश्यारीजींना तुम्ही आज जेलमध्ये टाका कारण तुम्ही टाकू शकणार नाही सोडा तुम्ही टाका म्हणणार नाही आम्ही पण किमान कोश्यारींनी एवढं सगळं बोलल्यानंतर कोश्यारींवर एफ आय आर सोडा कोश्यारींना काही बोलायचं सोडा किमान देवेंद्रजी आणि आमचे एकनाथ भाऊ आणि त्यांची अदृश्य महाशक्ती जी महाशक्ती आता आमच्या सत्यजित भावाच्या पण पाठीशी उभी राहिली होती हे सगळे लोक जे आहेत किमान एवढं तर करू शकले असते ना की अरे काहीच नाही तर हे बोलणं चुकीचं आहे सभागृहात याच्या विरोधात निंदाजनक ठराव मांडला गेला पाहिजे अटलिस्ट तेवढं तरी एक निंदाजनक ठराव मांडायला असं काय जात होत पण तेच देवेंद्रजी तेरा वर्षापूर्वीच मड उकरून माझ्या नावाने गदारोळ करत होते सभागृहामध्ये म्हणजे कोशारी जी आत्ता तुम्हाला तुमच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही नसलेलं कुसळ आमच्या डोळ्यात घालता बरं तरी सुद्धा आम्हाला वाटलं पहिल्यांदा की जाऊ दे बाबा मरू दे काय बिघडायले आपली माणसं आहेत आपले गाजतील आपले वारकरी असतील आपल्या वारकऱ्यात झुकायला काय चाललंय आपण झुकूया माफी मागूया धुरीपणाच्या शब्दा बिबता नाटक चाललेलंच होतं सगळं पण तीच सगळी माणसं तेच सगळे वारकरी तेच झटका फेम कीर्तनकार बाकी सगळी लोक ते पाव किल काय ते पावशेर किलोचं दिलाचं ते सगळी लोक बागेश्वर बाबा बद्दल मात्र एकदम गपच चकार शब्द बोलत नाहीत बरं देवेंद्रजी आता त्याच्यावरती अजिबात म्हणजे बागेश्वर बाबाने संत श्रेष्ठांचा अवमान केला यावरती चकार शब्द बोलायला एकही भाजपचा तयार होत नाही हाईट गोष्ट अशी कि संबित पात्राला जेव्हा विचारतात की अरे महंगाई कैसे बढ रही है तो म्हणतो हिंदू धर्म खतरे में है आपको नहीं लगता क्या कश्मीर में क्या हाल है अरे अरे भाई महंगाई बढ रही है हम महंगाई पे पूछ रहे हैं हा मैं क्या बोल रहा हूं तू क्या बोल रहा है क्या चल रहा है क्या हो रहा है ये हा काय पद्धतीचं नाटक आहे दादा हो अहिल्या राणी होळकर असतील राजर्षी शाहू महाराज असतील किंवा क्रांतिबा ज्योतिबा फुले असतील मा सावित्री होत्या म्हणून आमच्या आयुष्याला अर्थ आहे मा सावित्री माझ्यासारख्या अनगिनत लेकींना ज्यांनी घडवलं ही माझी जबाबदारी असते की माझ्या आईबद्दल जर कुणी काही बोलत असेल तर मी त्याला जशास तसे नव्हे चक्रवाड व्याजासकट उत्तर दिले पाहिजे आणि आम्ही देणार त्याला आणि म्हणून सन्मान परिषदांच्या निमित्ताने ही प्रत्येक बाब की जेव्हा मंगलप्रभात लोढा हे सगळं बोलतात तेव्हा नेमकं काय घडलेलं असतं तर बिहाइंड द कर्टन जे नाटक आहे ते नाटक जरा आपल्याला समजले पाहिजे की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात अशी काहीतरी मोठी घटना घडते तेव्हा तेव्हा ती घटना झाकण्यासाठी हे महापुरुषांनाच वेठीस धरतात आणि महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक गलिच्छ विधानं करतात कारण यांना यांची सगळी कुकर्म झाकायची असतात आणि त्या सगळ्या कुकर्मांवरती यांना पडदा टाकायचा असतो तेव्हा तेव्हा हे असं नाटक करतात म्हणजे पंधरा लोकांना देवेंद्रजींनी चीट दिली मोहित कंबोज असेल प्रवीण दरेकर असेल किंवा मंगल प्रभात लोढा असेल अगदी दिवंगत विष्णू सावरापर्यंत आणि स्वतः स्वतःला सुद्धा त्यांनी क्लीनचीट देऊन घेतली पण या पंधरा लोकांच्या चीट वरती चर्चा होऊ नये म्हणून लगेचच काय पद्धतीचा गदारोळ त्यांनी सभागृहामध्ये घातला बघा तुमच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे याव झालं त्याव झालं त्याव झालं नंतर कुठं नंतर कुणीच काही बोलायला तयार नाही एकानेही मला वाईट याचं वाटतं की एकनाथ भाऊ अगदी जीव तोडून मनातून काळजाच्या अगदी बेंबीच्या देठापासून म्हणाले हे माझं शक्य नव्हतं मुख्यमंत्री होणं ही सगळी कलाकारी देवेंद्र फडणवीसजींची आहे देवेंद्र फडणवीस आणि त्या महाशक्तीच्या कृपेने मी हे सगळं झालंय त्या महाशक्तीला तरी एखादं पत्र लिहायचं होतं लिहा आपल्याकडे पोस्टमन किती आता नवे नवे तयार झाले आहेत किती व्हॅकन्सी होती रिक्रुटमेंट झाल्यात नवीन नवीन नवी। डाकिया डा केला या डाकिया डा केला या कसल्या रिक्रुटमेंट आहेत भारी त्या रिक्रुटमेंटमध्ये जे जे लोक पत्र लिहितात अरे त्याला एक तरी पत्र ह्याच्यासाठी मी लिहायचं होतं की अरे महाराष्ट्राचा एवढा जो अपमान होतोय असा अपमान करणारा कोशारी जो विषारी वक्तव्य करतोय त्याला परत बोलून घ्या डाकी याने खत नाही लिखा